59,57,000 शेतकऱ्यांना 3,504,66,00,000 रुपयाची रक्कम आजपर्यंत अदा करण्यात आलेली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 2,694 शेतकरी कुटुंबांना 52,82,00,000 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम 5,190 कोटी रुपये अदा करण्यात आलेली आहे. उर्वरित रकमेचे वाटप देखील त्वरित त्या ठिकाणी देण्यात येईल. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 16 जिल्ह्यांच्या साठी 5,469 कोटी रुपयांच्या विविध योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाचा 6,000 कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत 1,561,64,00,000 रुपये किमतीच्या 767 उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याचा लाभ सुमारे 9,00,000 शेतकऱ्यांना होणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना जिल्ह्यातील केशरी शिधा पत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरमहा रोख रक्कम अदा करण्यात येते. मे 2024 पर्यंत या पद्धतीने 11,85,000 लाभार्थींना 113,36,00,000 रुपये अदा करण्यात आले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या 3 वर्षात 2,14,000 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि पॉवर ट्रिलर आदी यांत्रिकी शेती उपकरणांच्या साठी खरेदीसाठी 1,239 कोटी रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे. शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणुकीसाठी गाव तेथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे. कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नापेड मार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपयाचा फिरता निधी स्थापन करण्यात येईल. कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेवटी उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 23-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे. अध्यक्ष महोदय, ही घोषणा खर तर निर्णय कॅबिनेटनी मागच घेतला होता, पण 3 दिवसात आचारसंहिता लागली, त्यामुळं नंतर आम्हाला ते जे काही वितरण करायचं होतं ते करता आलेलं नव्हतं. आता आम्ही पुन्हा हे आचारसंहिता संपल्यावर हे 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देणं हे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या करता तो निर्णय सरकारने घेतलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सन 2023-24 या वित्तीय वर्षात 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 151,66,00,000 रुपये अनुदान देण्यात आलं आहे. कांदा आणि कापसाच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयाचा फिरता निधी निर्माण करण्यात येत आहे. खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये 6,00,000 धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे 1,350 कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आली आहे. शासकीय नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करणे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक उन्नती साधणे, पशूंची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. नोंदणीकृत 2,93,000 गायींचे दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये प्रमाणे 223,83,00,000 रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.
राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल. तसेच गाईचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 1 जुलै पासून प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना 1 जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत आहे. शेळी मेंढी पालन व्यवसायातील संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. शेळी मेंढी पालन आणि कुक्कुट पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी 2 नवीन प्रकल्प राबवण्यात येत आहे. राज्याचा मत्स्य उत्पादनात गेल्या 2 वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांच्या साठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अटल बांबू समृद्धी योजनेतून 10,000 हेक्टर खासगी क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे तसेच इतर आवश्यक बाबींकरता प्रति रोपासाठी 175 रुपयाचा अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 1,20,000 रुपये क्षेत्रावर बांबूची लागवड करून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास त्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेत 20 लाख रुपयावरून 25 लाख रुपये आणि त्यात कायमचं अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयावरून 7.5 लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास 1.25 लाख रुपयावरून 5 लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास 20,000 रुपयावरून 50,000 रुपये अशा प्रकारची वाढ करण्यात आली आहे. शेती पिकाच्या नुकसान भरपाई करता देय रकमेत कमाल मर्यादेत पहिली 25,000 रुपये होती, ती आता आम्ही 50,000 रुपये वाढ करण्यात करतोय. पशुधन हानीच्या नुकसान भरपाईतही भरीव अशा प्रकारची वाढ करीत आहोत. विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 108 प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आलेली आहे. जयंत पाटील साहेब